सामान्य नागरिकांना मिळत असतं। दुर्दैवानं आपल्याकडे काय होतं, आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्याला कचरा करण्याची सवय। मित्रांनो, मी जेव्हा 2002 साली स्पेन मध्ये गेलो आणि माझा पहिला दिवस होता आणि मी विद्यापीठामध्ये प्रवेश केला, म्हणजे विद्यापीठ किती सुंदर असू शकतं, विद्यापीठाची इमारत किती स्वच्छ असू शकते याचं एक उत्तम उदाहरण होतं। आणि म्हणून अशा प्रकारच्या सुंदर आणि स्वच्छ वातावरणामध्ये तुमच्या मनामध्ये चाकोरीबद्ध विचारापेक्षाही दुसरे विचार येऊ शकतात। जर तुम्ही सातत्यानं अतिशय अप्रामाणिक, अतिशय अस्वच्छ अशा वातावरणामध्ये जर राहत, तुमच्या मनामध्ये सुंदर विचार येणार शक्य होणार नाही, स्वतंत्र विचार येणं शक्य होणार नाही। आणि म्हणून या विज्ञान दिनाची जी थीम आहे ती फॉस्टरिंग सायंटिफिक टेम्पर, सायंटिफिक टेम्पर येण्यासाठी अगोदर जी मूलभूत गरज आहे तशी मानसिकता तुमची जर निर्माण झाली तरच तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची कुठतरी जागरूक होण्याचा तुम्हाला वाव मिळणार आहे। आणि म्हणून आजच्या या दिवशी सर्वांनी प्रामाणिकपणे स्वतःमध्ये कॉमन सेन्स, सिव्हिक सेन्स यांची जोपासना बाळगण्याचा पण केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच पुढच्या पायरीमध्ये तुमच्यामध्ये एक सायंटिफिक सेन्स येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। ही जमिनीची मशागत करणं आहे, म्हणजे आजपासून तुम्ही तुमच्या मनाची मशागत करायची। आपण सगळे शेतकरी कुटुंबातले लोक आहोत, आपल्याला माहिती आहे की जर समजा आपल्याला बी पेरायचं असेल, ऊस लावायचा असेल, तर अगोदर जमिनीची मशागत करावी लागते। आणि ही मशागत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, याच्यामध्ये नांगरणी असते, पुळवणी असते, आऊ थाकण्यासारखे प्रकार असतात। तशाच प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये रुजवण्यासाठी अगोदर तुमच्या मनामध्ये स्वच्छ आणि सुंदर वातावरण निर्माण करणं ही त्याची मशागत आहे। आणि ती मशागत करणं हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या शिक्षकांच्या हातामध्ये आहे, तुमच्या पालकांच्या हातामध्ये आहे। या सर्वांनी मिळून अशा प्रकारे शैक्षणिक वातावरण आणि वैज्ञानिक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी सोबत काम करायचं आहे। यश मिळवण्यासाठी आज मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्ट्या भारतानं प्रचंड मोठं यश मिळवलेलं आहे, परंतु तरी देखील भारताला फार मोठे प्रश्न भेडसावत आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या आरोग्याचा। परदेशामधला आरोग्य सेवा आणि भारतामधल्या आरोग्य सेवा यांचा जर विचार केला तर भारतामध्ये अजूनही सामाजिक सुरक्षितता नावाचा प्रकार आपल्याला आढळत नाही। परदेशामध्ये विद्यार्थी किंवा तिथली जनसामान्य जनता ही अतिशय मुक्तपणे आणि स्वतंत्रपणे विचार करू शकते, याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की तो विद्यार्थी किंवा ती जनता जेव्हाही कधी अडचणीमध्ये येते तेव्हा शासनाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा त्यांना लाभ मिळतो। आपल्याकडे विद्यार्थ्यांची मानसिकता चांगली किंवा जनसामान्य पालकांची मानसिकता चांगली न असण्याचं कारण असं आहे की आपण सातत्यानं अतिशय मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करत असतो। म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला गेला पाहिजे, परंतु त्याच वेळी आपल्याकडे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा अत्यंत तुटपुंज्या असतात आणि याच्यामध्ये सुरक्षितता आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे। आपल्याकडे प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये असलेला आयुर्वेदाचा जो खजिना आहे तो अत्यंत मोठा आहे, परंतु त्याचा योग्य वापर आपण करू शकत नाही। आता आपण सर्वजण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत, विशेषतः जे 11वी 12वीचे किंवा BSc चे विद्यार्थी असतील, तुम्हाला जर समजा ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट सारखे जर प्रोजेक्ट या ठिकाणी करता आले, जर समजा ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांटचा प्रचार आणि प्रसार करता आला तो एक भाग झाला, आणि त्याचबरोबर ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट मध्ये त्याचं गुणगान, त्याच्यामधले जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, जे काही त्याचा अर्क आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कुठले कुठले घटक त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणून काम करतात याचा जर तुम्ही संशोधन, याचा जर तुम्ही शोध घेऊ शकला तर तो तुमच्यासाठी फार मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो। आपल्याला आधुनिकता म्हणजे काहीतरी फार भयानक प्रकार आहे किंवा काहीतरी फार कॉम्प्लेक्स प्रकार आहे असं वाटत असतं, परंतु अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि या छोट्या छोट्या गोष्टींची, प्रश्नांची उकल करणं
म्हणजेच खरं तर आधुनिकता असते. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे तरी काय असतं, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामधला काय फरक आहे, विज्ञान म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली, आपल्या जन्माची निर्मिती कशी झाली, आपल्या या पंचमहाभूतांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतोय, याचा मूलभूत अभ्यास म्हणजे विज्ञान. आणि तंत्रज्ञान म्हणजे काय, या पंचमहाभूतांचा किंवा आपल्या प्राचीन परंपरेमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा आपल्या आजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी उपयोग करून घेतला जाऊ शकतो, त्याला म्हणायचं तंत्रज्ञान. आपण ग्रामीण भागामध्ये राहत असताना आपल्याला आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी अतिशय छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते. आणि या छोट्या छोट्या गोष्टी, उदाहरणार्थ आपल्याकडे विजेचा प्रश्न आहे, तर आपल्याकडं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणारी वीज, सॉरी, आपल्याकडे मुबलक प्रमाणावर उपलब्ध असणारी सूर्याची किरण किंवा मुक्तपणे वाहणारी हवा यांचा वापर करून जर आपण छोटे छोटे वैज्ञानिक मॉडेल बनवू शकलो आणि आपल्या विजेची गरज भागवू शकलो, तर ते झालं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणलं येणारं तंत्रज्ञान. अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे शास्त्रज्ञ जमतील, हे छोटे छोटे शास्त्रज्ञच खऱ्या अर्थानं आपली वैज्ञानिक परंपरा पुढे चालवणार आहे. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही अतिशय सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट वापरून काहीतरी भव्य दिव्य शोध लावला तर तो जगन्मान्य होण्याची शक्यता कमी असते, परंतु अतिशय तुटपुंज्या साधन सामग्रीमध्ये तुम्ही जर एखादा नवीन विचार जगाला देऊ शकला तर तुम्हाला जागतिक दर्जावर मान्यता मिळू शकते. न्यूटनचं उदाहरण असेल किंवा सी व्ही रमण यांचं उदाहरण असेल, अतिशय तुटपुंज्या साधन सामग्रीवर या लोकांनी संशोधन केलं. आणि म्हणून अशा प्रकारची मानसिकता तुमच्यामध्ये असली पाहिजे. मग अशी मानसिकता असल्यानंतर किंवा अशी मानसिकता डेव्हलप करत असताना तुमच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणावर आत्मविश्वास असावा लागतो. या आत्मविश्वासाचा आणि विज्ञानाचा अतिशय जवळचा संबंध आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छित. जगदीशचंद्र बोस नावाचे एक शास्त्रज्ञ होते. जे सी बोस हे वनस्पती शास्त्राचे अभ्यासक होते आणि त्यांनी असा शोध लावला किंवा त्यांनी असा एक विचार मांडला की ज्याप्रमाणे पशु आणि पक्षी आणि मानव या प्राण्यामध्ये जीव आहे, त्याचप्रमाणे झाडामध्ये देखील जीव आहे. ती झाडं देखील सजीव आहेत. आपण आज झाडांची वर्गवारी सजीवांमध्ये करतो, परंतु त्यांना भाव भावना आहे याचा त्यांनी नवीन विचार जगाला दिला. सर्वांनी त्यांना वेड्यात काढलं. तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्ही विज्ञानामध्ये वाचलंही असेल की जुई ही व्यक्ती नवा विचार देते, त्या नवा विचार देणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम वेडं ठरवलं जातं, नंतर थोडेसे लोक त्याच्याशी सहमत होतात आणि नंतर सगळे लोक त्याचा जय जयकार करायला लागतात. यश मिळवण्याच्या या तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला लोक वेडं मानतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडेसे लोक तुमच्याशी सहमत होतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ते सगळे. जेसी बोस यांनी जेव्हा असा विचार मांडला की या झाडामध्ये जीव आहे, या झाडामध्ये जाणीवा आहे, या झाडाला भाषा कळते, तेव्हा सर्वांनी त्यांना वेड्यात काढलं. आणि म्हणून मग जेसी बोस यांनी एक प्रयोग सादर करायचं ठरवलं की पोटॅशियम सायनाइडची जर पावडर तुम्ही एखाद्या सजीवाला दिली, भाव भावना जाणणाऱ्या सजीवाला दिली, तर तो सजीव जागच्या जागी गतप्राण होतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यांनी तीच पोटॅशियम सायनाइडची पावडर ही एका झाडाच्या मुळाजवळ टाकली आणि ते झाड देखील त्याच्यानंतर गतप्राण झालं. परंतु पाश्चात्य शास्त्रज्ञांना हा विचार पूरक नव्हता आणि म्हणून त्यांनी हा प्रयोग अनसक्सेसफुल किंवा हा प्रयोग निष्काम कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले. चालू प्रयोगामध्ये त्यांनी पोटॅशियम सायनाइडच्या पावडरच्या ऐवजी दुसरी पावडर आणून ठेवली आणि जेव्हा जेसी बोस यांनी त्या बाटलीमधली पावडर झाडाच्या मुळाशी टाकली तेव्हा ते झाड गतप्राण झालं नाही आणि सर्वांसमोर त्यांची निंदा आणि नालस्ती सुरू झाली. परंतु जेसी बोस यांना स्वतःवर प्रचंड विश्वास होता, त्यांना त्यांच्या विचारावर विश्वास होता आणि म्हणून त्यांनी त्या पावडर मध्ये त्या बाटलीची थोडीशी पावडर स्वतःच्या तोंडावर ठेवली आणि आश्चर्य म्हणजे त्यांना देखील काही झालं नाही. आणि यावरून त्यांनी हे सिद्ध केलं की बाटलीमध्ये जी पावडर आहे ती पोटॅशियम सायनाइड नाही. माझा प्रयोग निष्काम करण्यासाठी किंवा मला खोटं ठरवण्यासाठी काही हितशत्रूंनी माझ्या पोटॅशियम सायनाइडच्या पावडरच्या ऐवजी दुसरी पावडर ठेवली. जर समजा चुकून ती पावडर पोटॅशियम सायनाइडचीच असती तर जेसी बोस हे त्या ठिकाणी गतप्राण होऊ शकले असते
परंतु जेसी बोस यांनी दिलेल्या विचारावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती, त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि म्हणून अतिशय धाडसीपणे त्यांनी स्वतःचा विचार सिद्ध करण्यासाठी पोटॅशियम सायनाइड सदृश पदार्थ स्वतःच्या तोंडामध्ये घेतला आणि आपला विचार किती खरा आहे, किती प्रामाणिक आहे हे जगाला दाखवून दिले. वैज्ञानिक दृष्टिकोन जपत असताना विज्ञानाचा आणि लोकशाहीचा अत्यंत वावड आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये जर 99 लोक एक गोष्ट खरी आहे असं मानत असतील तर दुर्दैवाने नेत्यांना म्हणावं लागतं की तीच गोष्ट खरी आहे. परंतु विज्ञानामध्ये जर 100 पैकी एकच माणूस खरी गोष्ट बोलत असेल आणि 99 लोक जर विरोधात असतील तरी सुद्धा त्या एका माणसाची गोष्ट खरी ठरू शकते. सूर्या